आज 15 ऑगस्ट सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला। शहरातील सातारा परिसरामध्ये असलेल्या एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना देण्यात आली, तर विद्यार्थ्यांनी देशातील सर्वच राज्यातील संस्कृतींचे आणि वेशभूषेचे दर्शन घडवले। पाहूयात। सातारा परिसर येथील एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बँक ऑफ बडोदाचे ब्रांच मॅनेजर अमोल महाजन आणि माजी जिल्हा क्रीडा अधिकारी उपगे यांच्या हस्ते शाळेचे संचालक तुकाराम मुंडे आणि आशा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी देशातील 29 राज्याच्या संस्कृतीचं दर्शन देखील घडवलं। यामध्ये प्रत्येक राज्याची संस्कृती पारंपरिक वेशभूषा चिमुकल्यांनी परिधान केली होती, तसेच यावेळी चिमुकल्या मुलांनी महापुरुषांची वेशभूषा देखील परिधान केली होती। हे चिमुकले सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। आज शाळेमध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले। यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत गायले, तसेच देशभक्ती पर गीतांवर नृत्य देखील सादर केले। विद्यार्थ्यांनी भाषणे देखील केली आणि विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची लक्ष वेधले। आयोजित कार्यक्रमाला बँक ऑफ बडोदाचे ब्रांच मॅनेजर अमोल महाजन, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी क्राऊ फुगे, शाळेचे संचालक तुकाराम मुंडे, आशा मुंडे, प्रवीण वाघ, जसविंदर कौर यांची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।